क्वेश्चन का है, हाउ विल यू ऑब्टेन, जे बॉर्डर्स परीक्षा असतात सेकंड पेपरमध्ये असतात, हाउ विल यू ऑब्टेन, हाउ विल यू प्रिपेअर, व्हॉट इज ऍक्शन, व्हॉट हॅपन्स वेन, या टाईपचे क्वेश्चन असतात केमिस्ट सेकंडमध्ये. हाउ विल यू ऑब्टेन वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्सेन, वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्सेन मिळवायचं आपल्याला, प्रिपेअर करायचं, त्याचा अर्थ त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर करायचा माहीत पाहिजे. म्हणून आपले क्वेश्चन असतात राईट आय पी सी नेम, राईट आय पी सी नेम इज गिवन, राईट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, नावावरून स्ट्रक्चर लिहायचं, स्ट्रक्चरवरून नाव लिहायचं, ते कसं द्यायचं, असे क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला विचारलं काय, वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्सेन रिॲक्शन जर लिहायचं, वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्सेन स्ट्रक्चर माहीत असेल, फॉर्म्युला माहीत असेल, तर ते कुठल्या अल्किनपासून तयार, आपण तर अल्किन म्हटले बघा, फ्रॉम अल्किन, अल्किन कुठलं दिलेले नसते, ते अल्किन तुम्ही ठरवायचं असतं, विचारलेच की अल्किन हे काय, राईट दी पॉसिबल स्ट्रक्चर्स ऑफ अल्किन, जे तुम्ही अल्किन वापरलेलं आहे की या सगळ्या अल्किन असणार असेल, अल्किनपासून मिळवायचं, फ्रॉम अल्किन म्हणजे अल्किनपासून काय मिळवायचं, वन ब्रोमो वन ब्रोमो वन मिथाईल सायक्लोहेक्सेन, हे अगोदर माहीत पाहिजे, हे असं तुम्हाला या काही क्वेश्चनमध्ये या गोष्टी आहे हे माहीत आहे अगोदर, तुम्हाला आता विचार करता येतो, अजून पण विचार करता येत नाही अगोदर, याचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे, स्ट्रक्चर सायक्लोहेक्सेन, सायक्लोहेक्सेन स्ट्रक्चर माहीत पाहिजे अगोदर, सायक्लोहेक्सेन हे सायक्लोहेक्सेन आहे, वन ब्रोमो वन मिथिल नंबरिंग दिलं पाहिजे, वन टू थ्री फोर किती नंबर देते, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, एक नंबरला ब्रोमिन वन ब्रोमो वन मिथाईल वन ब्रोमो वन मिथाईल सायक्लोहेक्सेन हे दिले, आणि कुठल्या अल्किनपासून तयार केलं ते विचारले, या ठिकाणी अल्किन आहे, म्हणजे यांना ते स्ट्रक्चर माहीत झाले, आणि अल्किन पाहिजे, अल्किन पण काय पाहिजे, सायक्लोहेक्सेनच पाहिजे, आणि सायक्लोहेक्सेन आहे म्हटलं तर काय असणार, सायक्लोहेक्सेन, मग सायक्लोहेक्सेन काढू शकतो आपण, हे सायक्लोहेक्सेन असं असणार आहे, सायक्लोहेक्सेन आपल्याला हे मिळवायचं आहे, वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्सेन, मग वन ब्रोमो ब्रोमिन ॲड करायला नाही ते, ब्रोमिन म्हणजे एच बी आर, एच बी आर असं करायला लागणार आहे, एच बी आर तिला दिलेलं आहे, एच बी आरवर रिॲक्शन तयार सांगितलेलं आहे, ते तुम्हाला माहीत पाहिजे, अल्किन आहे म्हणजे एच सी एल एच बी आर एच आर याच्यावर रिॲक्शन करायचे, आणि काय सी एस थ्री, हा सी एस थ्री, हा सी एस आर समजा सी एस थ्रीवरती लिहिलं काय आवडतं तुम्ही, समजा इथे सी एस थ्री जात, सी एस थ्री आणि हा बी आर, म्हणजे हे अल्किन आहे, आणि या अल्किन पासून हे मिळवतात, ते लक्षात विचारायचं हे कसं तयार करायचं, त्या ठिकाणी बघा काय आहे, दोन एच आहेत, मग एक एच आणि एक बी आर काढायचं, म्हणजेच हे काल बघा कसं लिहिलं, स्वतः थोडं ते रिवर्स लिहिले मी, हा एच आणि बी आर काढला, या कार्बनचा बी आर आणि दुसऱ्या कार्बनचा एच, याचं नाव आहे डी हायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन, रिवर्स रिॲक्शन आहे ती पण 11 आहे, ही तर आहेच मार्किंग कॉप्सल, आणि रिवर्स रिॲक्शन काय, रिमूवल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम, रिमूवल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम इन अल्किल हॅलाइड इज कॉल्ड ॲज डी हायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन, त्याचं नाव आहे बीटा इलिमिनेशन रिॲक्शन, त्याचं नाव काय, बीटा इलिमिनेशन रिॲक्शन, बीटा इलिमिनेशन रिॲक्शन, पण ते ॲरोवरती वेगळं आहे, डायरेक्ट रिव्हर्स होत नाही रिॲक्शन, ॲरोवरती अल्कोहोलिक के ओ एच असं आहे, ॲरोवरती म्हणजे रिॲक्शन असे उलटी,
याची रिएक्शन प्रयोग करायची अल्कोहोलिक KOH बरोबर. याची रिएक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर करायची. म्हणजे KOH मध्ये के ही KOH ऍड काय आहे KOH HBr ऍसिड आहे. KOH बेस ऍसिड प्लस बेस म्हणजे ऍसिड प्लस बेस इक्वल टू सॉल्ट अँड वॉटर. KBr प्लस H2O तयार आणि हे तर त्या मध्ये आपण काय विचारले बघा असं अल्किन शोधा की त्या अल्किन पासून हे कंपाऊंड तयार. हे शोधून काढलं पण एखादं बिआर बिआर काढला एच काढला तर हे येऊ शकते मग हे का शकते. अजून म्हटलं राईट पॉसिबल स्ट्रक्चर्स ऑफ अल्किन आणि कुठला अल्किन आहे का ते विचार. एवढंच नाही अजून एखादं अल्किन असणार ते पण स्ट्रक्चर पॉसिबल स्ट्रक्चर म्हणजे काय एवढं एकच नाही अजून कुठला असतो ते अजून असणार आहे राईट पॉसिबल स्ट्रक्चर्स म्हटलं याचा अर्थ अजून एखादा अल्किन असणार पॉसिबल स्ट्रक्चर. हे असे घेतलं आपण एक दोन तीन चार आहेत ते चार बॉन्ड या ठिकाणी दोन बॉन्ड आहेत आणि दोन हायड्रोजन आहेत दिसत नाही दोन H2 CH2 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 सगळ्या ठिकाणी आहे. हे काय घेतलं आपण CH2 मग याची कोणावर रिएक्शन केली HBr कुठला ब्लॉक आला आपण मार्किंग असून हे मार्किंग असून बघा मार्किंग शुल्कामध्ये काय निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम. हा एक कार्बन आहे ना हा एक कार्बन निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. याला हायड्रोजन किती आहे बघा या कार्बनला एक दोन तीन चार चार बॉन्ड हायड्रोजन नाहीच. या कार्बनला एक दोन तीन तीन बॉन्ड आहेत म्हणजे एकच हायड्रोजन आहे. मग याला एक हायड्रोजन आहे आणि याला हायड्रोजन नाही म्हणजे हायड्रोजन नाही म्हणजे त्याला करायचं ब्रोमिन आणि याला करायचं एच. मग तेच केलं दोन एच दिसतात आणि ते ब्रोमिन मार्किनिक ऑक्सिजन आहे. इथे बघा हे तयार करायचं आहे म्हणजे बघा या कार्बनला हा कुठला कार्बन आहे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी कुठला कार्बन आहे कार्बनला एक दोन आणि तीन तीन कार्बन जोडलेले मग कार्बन कॅटन तयार होऊ शकते नाही प्लस असं लिहू शकते आपण प्लस आणि प्लस लिहिले की दुसऱ्या कार्बन हा HBr मध्ये एच कुठं असतो दुसऱ्या कार्बनला CH3 कुठला कार्बन कॅटन तयार होते टर्शियरी कार्बन कॅटन आणि टर्शियरी कार्बन कॅटन मोलचेबल असते म्हणजेच असं करायचं आपण मार्क्युनिक ऑक्सिजन वापरायचं तरी चालते मार्क्युनिक ऑक्सिजन मार्क्युनिक ऑक्सिजन काय नाही बघा निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. याला हायड्रोजन किती सांगा बरं झिरो. त्याला हायड्रोजन झिरो आणि याला हायड्रोजन दोन. मग कुणाला जोडायचं बिआर या कार्बनला बिआर या कार्बनला बघा बिआर या कार्बनला जोडलं तर हे तयार होते आपण तर बिआर जोडलं आणि एच कुठे जोडायचं या कार्बनला म्हणजे काय ना CH3 होणार झालं का तेच कंपाऊंड वरते तेच आणि इथे काय दोन इंच आहेत दिसली दिसली पाहिजे असं काय हे दोन इंच आहेत इथे पण दोन इंच आहेत हे पॉसिबल अल्किन किती आहेत दोन आहेत का पॉसिबल अल्किन कुठले दोन हे एक पॉसिबल अल्किन आणि पहिलं पॉसिबल अल्किन लिहा रिएक्शन क्वेश्चनचं आन्सर या हा व्हिडिओ आपले म्हणजे या वृत्तीने मिळायचं अगोदर येईल असं म्हणजे तुम्हाला काय तर अल्किन HBr वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्सेन हे दोन तीन दिवस झाले त्याच्यावरचे क्वेश्चन आहे दोन दिवस आपले झाले ना मार्किंग बारावीच्या पुस्तकामध्ये
डायरेक्ट क्वेश्चन दिल्ला बाकीचे सेवडले अकरा झाले असं दिलंय. अल्किल हलाइड्स फॉर्म ऑन एडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स टू अल्किल्स रेफर टू स्टैंडर्ड 11 केमिस्ट्री टेक्स्टबुक चैप्टर 15 सेक्शन 15.2.4 फॉर ऑल द डिटेल्स इंक्लूडिंग ऑर्डर ऑफ रिएक्टिव ऑफ HX मर्क्युरिक ऑफ ग्रुप एंड एंटी मर्क्युरिक ग्रुप सगळ्यासाठी तो पॉइंट बघा सांगितलं. या पुस्तकामध्ये एक पण दिलेलं वाक्य फक्त कुठं आहे तेवढं सांगितलेलं नाही, परंतु सगळे क्वेश्चन असतात. मग क्वेश्चनच डायरेक्ट म्हणजे आणि अकरावीचे माहीत नाही पुस्तक ते काय म्हणणार हेच पाठ करणार. आन्सर विचारलं म्हणणार रेफर स्टँडर्ड 11 हे आन्सर पाठ करणार. त्यात कुठं माहीत आहे रेफर म्हणणार एक दुसरं काय म्हणायला पाठ करणार नाही. तुम्ही म्हणणार ते शिक्षण झालं तुम्ही पण रेफर करायचे. पाठीमागं पेज उघडून बघत नाही तुम्हाला वगैरे पडलं असणार ते तुमचं आता नाही दिले सापडा दोनदेगा दिले पण दोनदेगा दिले उलट तिसऱ्या वेळ नव्हतं आलं पाहिजे परत मग एक तिसरं बघायचं. CH3CH काल पण लिहिलं आहे परवा पण लिहिलं होतं तीन जण लिहिले सराय रिएक्शन लिहिलेलंच आहे आता आठवडे दोन दोन वेळा फक्त दोन वेळा तेव्हा लिहिले माहीत पाहिजे. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr मेजर आणि मायनर प्रॉडक्ट्स आहे. मग विचार काय करायचा आहे HBr रिएजंट आहे अनसिमेट्रिकल रिएजंट आणि हे अनसिमेट्रिकल आणखी कुठे पण काय पण जोडलं तर आन्सर येते फक्त मेजर मायनर माहीत पाहिजे. मग समजा मेजर मायनर सेमच कॉन्टॅक्ट करतो कुठली ती माहिती आपल्याला समजा कुठं पण काय येणार परत नंतर कधी मेजर मायनर तर ब्रोमिन एकदा मधल्या काय पण जोडूया ते बघा CH3 CH3 CHBr सिंगल बॉन्ड ब्रोमिन मधल्या कार्बन जोडलं आणि एच या करेज कार्बनला CH3 आता सांगा काय करायचं ब्रोमिन या करेज कार्बनला आणि हायड्रोजन मधल्या कार्बनला मग काय येणार CH3 CHC काय येणार CH2 हायड्रोजन याला जोडला आणि CH2 Br परत कार्बोकॅटायन बघा कुठला कार्बोकॅटायन बघा सेकंडरी कार्बन कॅटायन तयार होते ब्रोमिन काढल्यानंतर हा प्रायमरी कार्बन कॅटायन तुम्हाला माहिती आहे सेकंडरी कार्बन कॅटायन इज किंवा असं मॉर्फोलॉजी बघायचं मेजर आणि मायनर पार्ट विचारलं अरवर्ती काय नाही म्हणजे मॉर्फोलॉजी ऑफ सॉल्युट पण निगेटिव्ह पार्ट इज अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ज्या कार्बन हायड्रोजन कमी आहे त्याला निगेटिव्ह पार्ट जोडायचा आणि तो मेजर असतो हा पार्ट येतो मॉर्फोलॉजी हा मेजर प्रॉडक्ट मी मानणार मेजर आणि दुसरा क्वेश्चन
मेजर माइनर दोनों शब्द काटता था अगर अगर कंपाउंड लेवल पर ना मेजर बदला माइनर बदला हो गया था अगर इस टाइम लेस के घर जो तीन दिन पिछले में दिल्ली बोल रहे थे अपना सब मल्टीप्लेस है सुना रहते अगर तो प्रोडक्ट लेस में पुनः वक्त जो मेजर बदला नहीं माइनर बदला इधर यारा ब्रोमीन आनी यारा एज जोड़ा था फिर यारा ब्रोमीन आनी यारा एज जोड़ा संदो प्रोडक्ट आ रहे थे CH3 ट्वाइस सी Br CH2 CH हाई कर रहा है तो ब्रोमीन यह कार्बन जोड़ रहा है यानी H यह कार्बन है CH3 ट्वाइस CH सिंगल बॉन्ड CHBr दोन झाले आता एंटी मॉलिक्यूल्स रूलचं स्टेटमेंट आठवते आपण करते कुठला मेजर कुठला मायनर बघा पेरॉक्साइड इफेक्ट म्हणजे काय एंटी मॉलिक्यूलिक रूल एंटी मॉलिक्यूलिक रूल अकॉर्डिंग टू एंटी मॉलिक्यूलिक रूल नेगेटिव पार्ट ऑफ एडिंग रिएजेंट इज अटैच टू दैट कार्बन एटम ऑफ डबल बॉन्ड व्हिच कैरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन जर हायड्रोजनची संख्या जास्त आहे त्याला कुठला पार्ट घडायचा जर हायड्रोजन संख्या जास्त आहे त्याला नेगेटिव पार्ट घडायचा मार्किंग बॉक्स मध्ये जर हायड्रोजन संख्या कमी आहे त्याला निगेटिव्ह पार्ट हायड्रोजन गॅट केल्याने एक हायड्रोजन आहे याला हायड्रोजनच नाही दोन CH3 आहेत आणि डबल या दोन CH3 झाला हायड्रोजन नाही जर हायड्रोजन जास्त आहे त्याला निगेटिव्ह पार्ट म्हणजे याला निगेटिव्ह पार्ट जे CHBr हा हे काय आहे मेजर हा मेजर नाही आणि हा मायनर आहे मेजर आहे त्याच्यामध्ये काही कार्बोकॅटायन नसते रिअरेंजमेंट असते हायड्राइड मिथाइल असलेला प्रकार नसतो पणामध्ये पेरॉक्साइडमध्ये हायड्राइड शिफ्टिंग नसते रिअरेंजमेंट नसते कार्बोकॅटायनचा काही संबंध नसतो कार्बोकॅटायन तयार होत नसतो फ्री रॅडिकल मेकॅनिझम असतो आणि ते वेगळा फ्री रॅडिकल मेकॅनिझम त्यामुळं अँटी मॉलिक्युल्स रूल वाय CH3 CH double bond CH3 plus CH2 plus HBr peroxide then product major and minor potential CH2 CH2 Br CH2 CH झालं CH CH झालं उलटा तर दुसऱ्यामध्ये काय केलं याला Br जोडलं आणि याला H CH CH झालं आणि CH2 CH2 झालं मग आता अँटी मॉलिक्युलर रूल नुसार बघा तर ज्याला हायड्रोजन संख्या जास्त आहे त्याला काय असतं निगेटिव्ह पार्ट हायड्रोजन संख्या जास्त आहे त्याला काय असतं ब्रोमीन हायड्रोजन संख्या जास्त त्याला ब्रोमीन म्हणजे हे मेजर मेजर असणार आणि मायनर
काय समजा हे अगोदर लिहिलं असते तर या ठिकाणी मेजरिंग ते फेअर बघून खाली उचल बघायचे वरती वाज काय ते प्रति हा प्रॉडक्ट तुम्ही जर स्वतः लिहिला असेल तर तुमचं मेजर या ठिकाणी येणार हा प्रॉडक्ट कुठे हवाय त्याच्या खाली मेजर फेअर मेजर दुसरा म्हणून मेजर लिहायचं वरती काय बघायचं मेजर कुठलं मानणार पुढचा क्वेश्चन आयडेंटिफाय द प्रॉडक्ट्स ऑफ फॉलोइंग रिएक्शन्स Identify the products of following reactions. Identify the products of following reactions. One CH4 plus CR2 H2. क्लोरिनेशन ब्रोमिनेशन आयोडिनेशन रिएक्शन ऑफ आपण हेडिंग दिले तर फ्रॉम हायड्रोकार्बन 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 जाय की मिथेन मिथेन हायड्रोकार्बन हे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे आणि मार्किनिक ऑप्शनमध्ये आपण अल्किन वापरलं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपलं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं झालेलं आहे ते कुठलं सॅच्युरेटेड परंतु अनसॅच्युरेटेड घ्यायच्या अगोदर आपण सॅच्युरेटेडचं वाक्य लिहिलं बघा इज नॉट सुटेबल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हायड्रेट असं वाक्य लिहिलं होतं ना आपण मार्किनिक ऑफ रूल अँटी मार्कर रूल ॲडिशन ऑफ एच बी आर टू ॲडिशन ऑफ हॅलोसिड टू अल्किन्स हे म्हणायच्या अगोदर आपण काय लिहिलं होतं प्रिपरेशन ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हायड्रेट फ्रॉम सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज नॉट गुड मेथड असं लिहिलं होतं वाक्य इट इज नॉट सुटेबल मेथड कारण मिक्सर तयार होतं सगळ्यांचं मिक्सर त्यामध्ये गुड मेथड नाही कुठलं मेकॅनिझम होतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम हे मेकॅनिझम होतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम फ्री रॅडिकल मेकॅनिझम सी एच फोर प्लस सी एल टू एच न्यू फ्री रॅडिकल मेकॅनिझम फ्री रॅडिकल मेकॅनिझम सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन सबस्टिट्यूशन म्हणजे काय एक ॲटम काढायचा दुसरा ॲटम काढायचा मग एक ॲटम काढला तर काय नाही सी एच थ्री सी एल होणार एच काढून सी एच जोडला आणि प्लस एच सी एल प्लस एच सी एल आता बघा सी एच थ्री सी एल ची पुन्हा सी एच थ्री सी एल याची एच सी एल टू बरोबर रिएक्शन एच न्यू सी एच थ्री सी एल ची पुन्हा सी एल टू बरोबर रिएक्शन हे एक्सेस कोण क्लोरीन एक्सेस असेल तर एक्सेस क्लोरीन क्लोरीन भरपूर असेल तर सी एल मग काय नाही मग पुन्हा एक एच काढायचा सी एच टू सी एल टू प्लस एच सी एल अजून रिॲक्शन होणार सी एच टू सगळे एच संपेपर्यंत रिॲक्शन चालू होणार सी एच टू सी एल टू प्लस सी एल टू एच न्यू म्हणजे अल्ट्राव्हायलेट लाईट लिक्विड सनलाईट लाईट एनर्जी एनर्जी ऑफ लाईट इक्वल टू एनर्जी ऑफ फोटॉन इक्वल टू एच न्यू एनर्जी ऑफ फोटॉन ई इक्वल टू एच न्यू फॉर्म्युला ऑफ स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये एच इक्वल टू प्लँक्स फंक्शन न्यू इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट एक एच काढायचं म्हणजे सी एच होणार सी एच सी एल थ्री प्लस एच सी एल सी एच सी एल थ्री प्लस सी एल टू एच न्यू लास्ट अजून घ्यायला एक एच काढतो सी सी एल थ्री सी सी एल फोर प्लस एच सी एल म्हणजे समज एका लाईनमध्ये असेल असं घेतो सी एच फोर आरवरती सी एल टू एच न्यू काय मायनस एच सी एल आणि काय सी एस थ्री
HCl. Now this is HCl to H nu minus HCl. Kind of CH2 Cl2. Then sir, Cl2 and H nu. Cl2 H nu minus HCl CH Cl3. CH Cl3. CH Cl3. Punaga Cl2 H nu minus HCl. CCl4. CCl4. या ठिकाणी एक्सिस असल्या शेव दिलेलं नाही. एक्सिस शेव जर दिलेलं नाही, समजा आपण सी एच फोर एक्सिस म्हटलं, सी एच फोर एक्सिस म्हटलं तर काय येते ग, सी एच फोर एक्सिस घेतलं, एक्सिस सी एच फोर जास्त प्रमाण घेतलं आणि सी एल टू कमी प्रमाणात, तेव्हा एक स्टेप होते मग एच न्यू सी एच थ्री सी एल प्लस एच सी एल एवढीच होते. म्हणजेच सी एच फोर एकदम जास्त आहे तर मग पहिलं सगळे सी एल टू एकदम संपतातच, सगळं हे असतील 10,000 आणि 100 आहे, मग 100 सी एल टू काय होणार, 10,000 पैकी 100 वर रिॲक्ट होणार, बाकीचे अजून काय 9,900 आहे तसे शिल्लक, त्याचे रिएक्शन व्हायचे गरज नाही. भरपूर चौथे म्हटलं तर एकदम संपणार पहिल्या डॉटमध्येच, पुन्हा दुसरे तिसरे होणार नाही, कारण सी एल टू संपलेच, सी एल टू संपले म्हणजे पुढचे स्टेप व्हायचे प्रश्न नाही, सगळे वन स्टेपमध्ये हेच तयार होणार, सगळ्यांचे सी एस सी सी एल दोन्ही पडल्या वगैरे, हे पडल्या वगैरे, हे पडल्या हे पडल्या सगळे स्टेप हे 11 मध्ये आहे सगळं. तुम्ही 12 मध्ये आहे समजा, 11 मध्येच आहे रिएक्शन, 11 मध्ये म्हणजे अजून 11 मध्येच आहे, क्लास 12 परत रिएक्शन 11 पेरॉक्साइड म्हटलं आहे म्हणजे अँटी मार्किंग कॅप्सूल, अँटी मार्किंग कॅप्सूल, अँटी मार्किंग कॅप्सूल मध्ये काय निगेटिव्ह पार्ट झाले टू दॅट कार्बोनेटिव्ह विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन इन पॉझिटिव्ह पार्ट ऍडिशन. सी एच थ्री सी एच टू, सी एच थ्री सी एच टू सी एच टू बी आर हे तयार. सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सी एच थ्री प्लस बी आर टू, प्लस बी आर टू सी सी एल फोर, सी सी एल फोर ब्राउन कलर डिसअपीयर म्हणजेच काय, ब्राउन कलर का डिसअपीयर होतं, दोन्ही ब्रोमिन या कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडले जोडायचे, मग जिमिनल डायहाइड काय, सिमिनल डायहाइड
दोनों एडिशन कार्बन जा रहे एक एक हेलोजन जैसे ही सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच सी एच थ्री एक ब्रोमीन या कार्बन ला एक ब्रोमीन या कार्बन ऐसे ही ला प्रश्न आउट हुआ डायहैलोजिनेशन रिएक्शन से नाम क्या होते हैं डाई एडिशन रिएक्शन होते हैं एडिशन रिएक्शन ऑफ अल्किन क्या होते हैं डायहैलोजिनेशन डायहाइड्रोजिनेशन हाइड्रोहैलोजिनेशन रिवर्डेशन और हाइड्रेशन सो रिएक्शन होते हैं सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री प्लस बी आर टू सी सी एल फोर ये इनर्ट सॉल्वेंट है कार्बन टेट्राक्लोराइड इन द प्रेजेंस ऑफ इनर्ट सॉल्वेंट कार्बन टेट्राक्लोराइड जनरल रिएक्शन ही ऐसी जनरल रिएक्शन मिल रहा है इसका बच्चे ना प्लस एक्स टू यानी एक्स मंजे काय का संग है एक्स मंजे काय का ये बच्चे से रिएक्शन क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आयोडीन साथी नहीं रिएक्शन आयोडीन साथी फिर कहाँ चलते हैं पुनः क्लोरीन और ब्रोमीन साथ सीएल आई बी आई इक्वल टू डबल बॉन्ड कारण सिंगल बॉन्ड आणि जैसे कन्वर्ट करायचे सी सिंगल बॉन्ड सी या वक्ती में चाहिए एक्स एक्स ले जनरल रिएक्शन ये डू यू नो मध्य ना डू यू नो सॉल्वेंट कुठे गेले CCl4 इनर्ट सॉल्वेंट CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड रूम टेम्परेचर टेम्परेचर एवढा गरज नसते रूम टेम्परेचरला रिएक्शन होते रूम टेम्परेचर अल्किन्स फॉर एडिशन प्रोडक्ट अल्किन्स फॉर एडिशन प्रोडक्ट मिसिनल डायहाइड अल्किन्स फॉर एडिशन प्रोडक्ट अल्किन्स फॉर्म एडिशन प्रोडक्ट एडिशन प्रोडक्ट कॉमन मिसिनल डायहाइड विथ सीएल और बीआर with Cl or Br in the presence of inert solvent Cl or Br in the presence of inert solvent CCl4
कार्बन टेट्रा क्लोराइड इन द प्रेजेंस ऑफ इनर्ट सॉल्वेंट CCl4 एट रूम टेम्परेचर एग्जाम्पल नाउ CH2 double bond CH2 plus Br2 CCl4 CH2 double bond CH2 plus Br2 in the presence of CCl4 temperature 90 room temperature से दो बार एक एक Br जोड़ा double bond पड़ा CH2 Br CH2 Br CH2 Br 1 2 dibromo 1 2 dibromo ethane 1 2 dibromo ethane this is example CH3 CH double bond CH2 plus Br2 CCl4 CL2 के तरह तो Br तो मान जाते हैं लासन CL2 CH3 CH double bond CH2 plus CCl4 aromatic CCl4 CH3 CHCl CH2Cl CH3 CHCl CH2Cl Now 1 2 dichloro 1 2 dichloro propane 1 2 dichloro propane 1 2 dichloro propane so eccentric point dilaya duino ta duino madhe ki reaction vegli cha क्वेश्चन कुठले पण विचारतात दोन वर्ष पण विचारतात चायनी रिकॉल मध्ये विचारतात आणि यूज युअर ब्रेन पॉवर असे काही पॉइंट दिलेले यूज युअर ब्रेन पॉवर चायनी रिकॉल डू यू नो नंतर क्वेश्चन असतात काही त्याच्यानंतर या पद्धतीने आहे बघा सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू हाय टेम्परेचर हाय टेम्परेचर म्हणजे 400 डिग्री सेल्सिअस ते 500 डिग्री सेल्सिअस हाय टेम्परेचर आहे आणि सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस सी एल प्लस सी एल सी एल टूच घ्यायचं पण टेम्परेचर किती इधर सील पे टेबल पे रूम टेम्परेचर वर्तमान लेने पर ले रूम टेम्परेचर रूम टेम्परेचर ये रूम टेम्परेचर अच्छी रिएक्शन है रूम टेम्परेचर चार्ज का ये इतना अपन हाई टेम्परेचर करते हैं रूम टेम्परेचर चार्ज हाई टेम्परेचर सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू आणि असे लिहिलं एन बी यस एन बी एस म्हणजे एन ब्रोमो सक्सिनामाइड एन ब्रोमो सक्सिनिक ॲसिडपासून तयार झालेलं कंपाऊंड एन ब्रोमो सक्सिनामाइड मी त्याच्यावर रिएक्शन केली तर काहीतरी रिएक्शन काहीतरी कंपाऊंड तयार होणार आहे
टेंथ सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू एस ओ टू सी एल टू एस ओ टू सी एल टू एक सी एल टू है हिंद रिएक्शन होना नहीं होता रिएक्शन कुछ होती है रूम टेम्परेचर रिएक्शन कस है हाई टेम्परेचर हाई टेम्परेचर कार्बन कार्बन डबल बॉन्ड हमें परिणाम होत नहीं हमें चेंजेस कराए नहीं जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड लगन जो कार्बन है तो कार्बन पहाय कार्बन कार्बन डबल बॉन्ड लगन कार्बन हा एस पी टू कार्बन है एस पी टू आणि हा एस पी थ्री है कार्बन कार्बन सिंगल कार्बन ला सिंगल बॉन्ड असतील चार तर त्याचा हायब्रिडायझेशन एस पी थ्री मग एस पी थ्री कार्बन का बॉन्ड ब्रेक करायचा आणि एस पी थ्री कार्बन का बॉन्ड ब्रेक करून एक एच काढायचा आणि त्याच्याऐवजी सी एल जोडायचा मग काय नाही बघ सी एच थ्री च्या ऐवजी सी एच टू सी एल सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस काय ना याच्यामध्ये तसेच फक्त एन ब्रोमोन सक्सिनामाइड म्हणजे ब्रोमिन आहे याच्यामध्ये त्यामुळे क्लोरो तयार होत नाही ब्रोमिन मग काय सी एच टू सी एल बी आर सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच बी आर याच्यामध्ये मग एस ओ टू सी एल टू मध्ये कोण आहे क्लोरिन त्यामुळं क्लोरिन सी एच टू सी एल सी एच टू सी एल सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस एच सी एल या रिएक्शनमध्ये हायड्रोजन काढला कोणाचं एस पी थ्री हायड्रोजन कार्बनचा हायड्रोजन काढला आणि काय जोडलं क्लोरीन ब्रोमीन या गोष्टी जोडले मग या रिएक्शनला म्हणायचो ॲलिलिक सबस्टिट्यूशन ॲलिलिक कारण कंपाऊंड कुठला आहे ॲलिल आहे आणि ॲलिलिक कार्बनचा एच काढला मग कुठला एच काढायचं कार्बन ॲटम ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ ॲलिलिक कार्बन इज रिमूव्ह हायड्रोजन ॲटम ऑफ ॲलिलिक कार्बन इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन याला काय म्हणायचं ॲलिलिक सबस्टिट्यूशन मला खाली ॲलिलिक सबस्टिट्यूशन ॲलिलिक सबस्टिट्यूशन ॲलिलिक सबस्टिट्यूशन माहिती का व्हेन अल्किन्स आर हीटेड विथ बी आर टू और सी एल टू ॲट हाय टेम्परेचर when alkenes are heated with when alkenes are heated with Br2 or Cl2 at high temperature when alkenes are heated with Br2 or Cl2 at high temperature, comma, hydrogen atom of allylic carbon is substituted with hydrogen atom of allylic carbon is substituted with hydrogen atom of allylic carbon is substituted with halogen atom giving allyl halide पहले एग्जाम्पल वन जनरल माहिती लिहिले पहिलं सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू प्लस सी एल टू हाय टेम्परेचर CH3,
CH double bond CH2 plus Cl2. Now let's see. Allyl chloride. How is it in here? 1, 2, 3. Carbon-carbon double bond la mohatva dhaicha. Double bond la kamit kami number il astar numbering dhaicha. Uja vajana numbering dhaicha. Carbon halogen astar carbon la 3 number hai na. 3 chloro. Now what is it? 3 chloro and 3 carbon cha? Pro. 3 chloro, pro 1 EN. 3 chloro. 3 chloro. Pro 1 EN. Yes, Vithina. Bromine chale. CH3, CH double bond CH2. Plus Br2 CH3 CH double bond CH2 plus Br2 high temperature H carbon Br CH2 Br CH double bond CH2 plus HBr. The addition reaction nahi, substitution reaction. What's the addition reaction? Nahi, apne bhi substitution reaction. Maithila, when propane is heated with Br2. When propene is heated with Br2 at high temperature, when propene is heated with Br2 at high temperature, when propene is heated with Br2 at high temperature, comma, allyl bromide is formed. Allyl bromide is formed. Isrele CH3 CH double bond CH2 plus ne rehta hai arvad likho NBS arvad likho NBS NBS is N bromo succinamide. NBS. Yeah, CH2 Br CH double bond CH2. Put a plus guy reaction. Arrow the leaking plus guy byproduct legends. Tam a loaded legend. So, CH3. CH double bond CH2 arrow the SO2 Cl2 SO2 Cl2 SO2 Cl2 CH2 Cl CH double bond CH2 by product relation CH3 CH double bond CH2 plus arrow the SO2 Cl2 CH2 Cl CH double bond CH2 allyl chloride compound of allyl chloride.
एक्सेल C2H5 मतलब C5H11OH गिव्स C5H11OH C5H11OH गिव्स कंपाउंड C5H11OH गिव्स कंपाउंड use compound C5H11Br C5H11Br suggest all possible structures of alcohol and bromide suggest all possible structures of alcohol and bromide alcohol and bromide alcohol and bromide किती होते पॉसिबल स्ट्रक्चर आपण घेतले सगळे सगळ्यांचे कॉमन नेम आय पी सी नेम लिहिले याचे C5H11Br C5H11Br पॉसिबल स्ट्रक्चर लिहिले याचे कॉमन नेम आय पी सी नेम आय पी सी नाव क्वेश्चनमध्ये दिलं होतं कॉमन नेम आय पी सी नेम राईट ऑल पॉसिबल स्ट्रक्चर्स ऑफ C2H5Br अँड राईट इट्स कॉमन नेम आय पी सी नेम्स आणि क्लासिफाय ॲज ॲलिलिक बेंझिलिक एलिलिक ॲलिल ॲलिल आहे का प्रायमरी सेकंड टर्शियरी आहे का हे विचारलं मी वाटते का बघ कोणापासून तयार करायचं ते बघा आणि काय तयार करायचं आहे काय तयार करायचं आहे C5H11OH gives the compound C5H11Br असं म्हटलं याच्यावर हे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट आहे हे रिॲक्टंट याचे कंपाऊंड्स अल्कोहोलचे सगळे स्ट्रक्चर होतं माहीत काय पॉसिबल स्ट्रक्चर्स किती होते संख्या माहिती आहे किती होते जे होते ते हे वाचले आपण हे दादा ठिकाणी ओएच त्या ठिकाणी ओएच असेल पहिल्या कार्बनला ओएच दुसऱ्या कार्बनला ओएच दुसऱ्या कार्बनला ओएच तिसऱ्या कार्बनला ओएच हे किती कार्बनची चेन आहे पाच कार्बनची पण आपण चार कार्बनची चेन केली बघा चार कार्बनची चेन चार कार्बनची चेन एक दोन तीन चार सर इथे फिक्स झाले चार कार्बनचे एक दोन तीन चार आता या ठिकाणी वायच एक झालं नंतर वाय दुसरं आणि कुठं या ठिकाणी वायच नंतर दुसरं बीस कार्बन आहे या ठिकाणी वायच अजून इथे घ्यावं लागायचं एक दोन कार्बन आहे वेगळे कंपाऊंड तयार असेल तर होऊ शकते नाव वेगळं येत असेल तर वेगळं आय पी सी नेम जर वेगळं येत असेल तर कंपाऊंड वेगळं असेल तरच आय पी सी नेम वेगळं येतो कंपाऊंड सेम असेल तर आय पी सी नेम काय येणार सेम दोन दोन सेम नाव आहेत आणि स्ट्रक्चर वेगळं असं होऊ शकत नाही
from IUPAC name same as the compound for same as the एक दोन दो नंबर ला कार्बन ये तो बाम एक दोन तीन ये करो एक दोन दो नंबर ला कार्बन अभी दो नंबर ला वही तो एक नंबर ला वही चाहिए दो नंबर ला कार्बन तो ये तो बाम ये करो वन टू दो नंबर ला वही चाहिए तीन नंबर ला कार्बन ये तो वन टू थ्री एक नंबर ला वही चाहिए तीन नंबर ला कार्बन ये वेगर नहीं सके सके वेगर अजून किती अजून कुठली गोष्ट तुम्ही सांगा बरं तीन कार्बन सिस्टम जे तीन कार्बन एक दोन तीन वरती कार्बन आणि खाली कार्बन तर पाच कार्बन आता ओएच किती वेळ लागतं कुठे पण ओएच जोडा तेच येते ना तेव्हा त्या ठिकाणी म्हणजे जोडलं तर तेच कंपाऊंड तर सगळे सेम सेम आहे तसे सी सी चार चार कार्बन सेम आहे तर मग कुठे पण ओएच जोडलं तेच किती झाले टोटल तीन आणि चार नाही आठ झाले आपण काढले आठ म्हणजे अल्कोहोलचे काढले होते आपण याचे काढले होते सी टू सी फाईव्ह एच एलेवन बी आर पण आपलं अल्कोहोल पासून तयार करायचं तेव्हा अगोदर अल्कोहोलचे काढले हे वरले ठिकाण काय एच वरले सगळ्या ठिकाणी काय एच आहे कंपाऊंड आहे आणि याचे काय राहायचे मी ओएच काढून काय राहायचे बी आर हे सगळे ओएच आठ लिहायचे ते ओएच आठ काढून त्या ठिकाणी काय लिहायचे आठ बी आरचे हे पॉसिबल स्ट्रक्चर तुम्ही घरी लिहू शकता बारह वाजता बारह वाजता बारह वाजता।